पुसद विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये किनवट प्रकल्पाचा दबदबा, चार संघाची राज्यस्तरीयसाठी निवड। आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये संपन्न झाल्या आहेत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे हे क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत। अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावतीमधील एकूण 7 प्रकल्पातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या क्रीडा स्पर्धेमध्ये हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, लांब उडी, उंच उडी असे अनेक मैदानी खेळ घेण्यात आले आहेत। या आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये किनवट प्रकल्पातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रकल्पाचं आणि शाळेचं नाव उंचावलेलं आहे। या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये किनवट प्रकल्पातील खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवलेले आहेत। कबड्डी अंडर 14 मुले प्रथम क्रमांक, हँडबॉल अंडर 17 मुले प्रथम क्रमांक, हॉलीबॉलमध्ये अंडर 14 मुले प्रथम क्रमांक, हॉलीबॉल अंडर 17 मुली प्रथम क्रमांक, सर्व खेळाडूंचं राज्यस्तरीयसाठी निवड झाली आहे। यामुळे प्रकल्प अधिकारी सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, IAS व सर्व क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक, मुख्याध्यापक, सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन। आणि 4x400 असे 2 राऊंड लगेच होतील, त्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे। जे विद्यार्थी 4x100 आणि 4x400 रिले स्पर्धेमध्ये आहेत त्यांनी लवकरात लवकर स्टार्ट पॉइंट वर यायचं आहे। स्पर्धेला सुरुवात होत आहे, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी। शेवटचा कॉल सगळ्यांना, 19 वर्ष मुली आणि 17 वर्ष मुले धावणे, 17 वर्ष मुले, यामध्ये संजय रामप्रसाद लथाड अकोचा विद्यार्थी हजर नाही। पास दे मागे, दे मागे पास। जंगूबाई मार, जंगूबाई अरे यार, चला किनवट बक्का। ओ अरे।